नमस्कार, लाईव कोल्हापूरमध्ये सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूर शहरातील काही प्रमुख गणेश दर्शन आपण लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत. आत्ता मी आलोय जुना बुधवार तालीम मंडळ येथे, ज्या तालमीनं नुकतीच 175 वर्ष पूर्ण केलेली आहेत. यासाठी या तालमीचे एक विशेष आकर्षण, विशेष सजावट, विशेष दरबार या ठिकाणी या तालमीनं घेतलेला आहे. या तालमीबद्दल अधिक जाणून घ्या. माझ्यासोबत आहेत त्या तालमीचे अध्यक्ष धनंजय सावंत. त्यांना आपण विचारूया या तालमीबद्दल, या मंडळाबद्दल. काय तुमची तालमी कशा पद्धतीनं काम करते? आत्तापर्यंत तुम्ही गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरा केला? या ठिकाणी जुनावरा तालमीला, जुनावरा तालीम मंडळास 175 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि ह्या मला आनंद वाटतो की 1977 साली या कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर या पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम 21 फुटी इको फ्रेंडली गणेशमूर्ती ह्या जुनावरा तालीम मंडळानं बसवली. तसेच ह्यावर्षी आम्ही गणरायाचं स्वागत हत्ती, उंट, घोडे, बँड अशा विविध वाद्यासह आम्ही पारंपरिक पद्धतीनं ह्या ठिकाणी आलो आहोत. तसेच आम्ही 175 नेत्रदान शिबिराचं आयोजन नेत्रदान ऑपरेशन, मोतीबिंदूंचं ऑपरेशन करण्याचा मानस आहे. 175 वृक्षारोपणचे झाडाचं आम्ही वृक्षारोपण करणार आहोत. त्याशिवाय त्या उत्तराखंडचं मंदिराचा एक सूर्य कसा देखावा आणि एक डॉक्युमेंटरी की उत्तराखंडमध्ये जे मध्ये हे झालं की एक भयानक असं अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं तिथल्या लोकांना जे काही तिथली दृश्य असतील ते आम्ही एक डॉक्युमेंटरी दाखवत आहोत. उत्तराखंड सुपात जात्यात आणि कोल्हापूर सुपात असा एक आम्ही सुरेख देखावा या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत. तसेच या मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांना हॅलो. तसेच या लाईव्ह कोल्हापूरला आम्ही धन्यवाद देतो की ह्या मंडळाचा आमच्या लौकिक सर्वच या माध्यम प्रसारमाध्यमातून केल्याबद्दल आम्ही लाईव्ह कोल्हापूरचं मंडळातर्फे आभार मानतो. नक्कीच संपूर्ण आकर्षक सजावट, आकर्षक गणपती घेऊन हे मंडळ पारंपरिक वाद्यासह पारंपरिक पद्धतीनं त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवत या प्रश्नांना नवीन देखावा उभा केला आहे. बघूयात आपण हा देखावा कसा असणार आहे, काय असणार आहे. पण परत पुन्हा आपण भेट देणार आहोत या मंडळाला. संदीप पाटीलसह अमोल सरीकर, लाईव्ह कोल्हापूर.